काही जरी घरात नादुरुस्त जर झालं तर अगोदर आपण फ्यूज चेक करत असतो. तर ती फ्यूज कशी काढायची आणि त्यामध्ये जर फ्यूज त्यामध्ये जे कंडक्टर असतो ते जर उडाले असेल तर ते कसं बसवायचं आणि परत पुन्हा फ्यूज आहे ती कशी बसवायची ते आपण या प्रॅक्टिकलद्वारे तुम्हाला दाखवून देणार आहोत. फर्स्ट सेफ्टी लागेल, म्हणजे जर थ्री फेज जर असेल तर आपल्या हातात हँडग्लोव्ज असणं आवश्यक आहे. जर चुकून काही टच झाला तर अपघात होऊ नये यासाठी ही जी फ्यूज आहे ती काढायची आहे. तर त्याची काढण्याची पद्धत जी आहे, या वरच्या बाजूला दोन बोटांनी पकडायचं आहे आणि खाली जो आहे आपला थंब तो काढायचा आहे आणि ज्या साईडने कनेक्शन चालू आहे त्या साईडने प्रथमतः ते काढून घेणे आणि त्यानंतर वरचा जो भाग आहे तो काढायचा आहे आणि आतमध्ये जी तार टाकतो आपण ती बघायची आहे. व्यवस्थित जर असेल तर फ्यूज गेलेला नाही, वरून लाईटचा सप्लायच कमी आलेला आहे असं समजता. जर गेलेली असेल तर ती फ्यूज तार आपल्याला बदलावी लागते. तर त्याला दोन नट आहेत किंवा स्क्रू आहेत, त्या दोन स्क्रूमध्ये ही जी तार आपण काढणार आहोत तिचं एक टोक ह्या स्क्रूला आणि दुसरं जे टोक आहे ते ह्या स्क्रूमध्ये अडकून आपण ते पॅक करून पुन्हा फ्यूज आहे तशी बसवायची आहे. फक्त यावेळेस काय करायचं आहे की ज्या साईडने सप्लाय चालू आहे त्या साईडने फ्यूज अगोदर बसवायचा नाही. Yes. 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 Yes.